मुख्यमंत्री लाडली बहन योजना को लेकर विरोधक शिंदे सरकार पर प्रहार करी है। साथ ही इस योजना के खिलाफ न्यायालय में याचिका भी दायर की गई है। इस मामले पर बात करते हुए महाराष्ट्र सांस्कृतिक मंत्री सुदेव मुनगंटीवार ने कहा कि विरोधकों को पहले से ही इस योजना का विरोध करी है, अब कुछ नहीं हुआ तो ये मामला न्यायालय में लेके नहीं नुसते याचिकाच गेली नाही, काँग्रेस आणि महाविकास आघाडी गा जेव्हापासून मुख्यमंत्री माझी गाडकी बहीण योजना घोषित झाली तेव्हापासून त्यांना पोटदुखी सुरू झाली। पहिल्यांदा सांगितलं राज्य कर्जबाजारी होईल, अफवा पसरवली, अशा पद्धतीने भ्रम निर्माण केला। मग सांगितलं की या योजनेला आमचं सरकार आलं तर आम्ही बंद करू। विधानसभेत माझी गाडकी बहीण योजना याच्यावर टीका केली आणि स्वतःच काही गावांमध्ये यांचे आमदार बोर्ड गाऊन तिथं टेंट उभं करून ते फॉर्म भरत आहे, काही ठिकाणी मुद्दाम चुकीचे फॉर्म भरत आहे की त्यांना याचा लाभ लवकर प्राप्त होऊ नये। काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची भूमिका ही माझी गाडकी बहीण योजनेच्या विरोधात आहे आणि म्हणूनच अजितदादा म्हणाले की जर काँग्रेस महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ही योजना पुढे चालू राहणार नाही। काही व्हिडिओ प्रसारित केले काँग्रेसने ज्याच्यामध्ये एक आमची महिला बहीण येऊन सांगते मग 1500 रुपये नको। अरे बाबा तुला नको तर घेऊ नको ना। समजा उद्या काँग्रेसने म्हणतं आम्हाला नको, आमच्या महिलांना नको, आमच्या कार्यकर्त्यांना नको, आमच्या सदस्यांना नको, तर काय जबरदस्ती थोडी आहे कायद्याने? तुम्ही घेऊ नका ना, व्हिडिओ का प्रसारित करता? त्या व्हिडिओ म्हणतं आम्हाला नको, आम्हाला तुम्ही शिक्षण द्या, तर शिक्षण दिलं ना, शेतकऱ्यांना मोफत वीज द्या दिली ना आम्ही। आम्ही राज्याच्या गोरगरीब जनतेच्या हितासाठी जे जे म्हणून करता येईल माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये शक्तीने करतो आहे। शेवटी आता कोणताच मार्ग राहिला नाही म्हणून काँग्रेसने कोर्टामध्ये पाठवण्याचं काम केलं।